पंढरीत येणारा प्रत्येक जण आपल्या विठुरायाला शोधत असतो, पण पंढरीत असणारा ऋषिकेश मात्र प्रत्येक चेहऱ्यात त्याच्या विठ्ठलाला पाहतो, अर्थात तो प्रत्येक चेहऱ्याला सुंदर गंधाने सजवत असतो. तर ऋषिकेश, तू काय सांगू शकशील की पंढरपुरात येणारा प्रत्येक वारकरी तू पाहतोस आणि त्याला इतकं सुंदर तू बनवतोस, मग तो सावळा असू दे, गोरा असू दे किंवा कसाही दिसत असू दे, त्याला सुंदर करण्याचं काम तू करतोस, तर त्याबद्दल काय सांगशील? कसं आहे, माझ्या वारकरी लांबून येते, बरेच लांबून येते, चलत पण येतात काय वारकरी. मग काय वारकरींचं कसं असतं, गंध म्हणजे ही पंढरपूरमध्ये त्यांची संस्कृत आहे, म्हणजे पहिल्यापासूनच आहे गंध म्हणजे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे कुठलाही असा वारकरी नाही की गंध लावला की दक्षिणा वारकरी देतच असतो, तेवढ्यावर आमचं गरीबाचं भागून जात आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणलं की पंढरपूरमध्ये म्हणलं ना कोणीही उपाशी मरत नाही. तिसरी गोष्ट झाली गंध ही महत्त्वाचा, फार महत्त्वाची गोष्ट आहे पंढरपुरात. अर्थात पंढरपुरात आल्यावर गंध ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे आणि त्या गंधांच्या पैशांवर यांचं आयुष्य चालतं. ऋषिकेशने खूप आयुष्याचा सगळ्यात मोठा धडा आपल्याला सांगितला आहे की पंढरपुरात येणारा कोणी उपाशी मरत नाही, याचं कारण असते की साक्षात विठुरायाही त्यांना सोबत करतो.